अल्पवधित प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या झुंजार नेता लाइव्ह या बातमीपत्रामध्ये आपणही होऊ शकता सहभागी. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करा व 98 81 84 0777 या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा झुंजारनेता@gmail.com वर पाठवा. नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजा नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस. अहमदनगर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीचा विहिरीत पडून मृत्यू. हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांनी 100 गाठली. उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रीतून वाढले 6 नवीन रुग्ण. 1 जूनपासून आणखी 200 रेल्वे बुकिंग लवकरच सुरू. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या 37,136. ओडिशातील चांदीपूरमध्ये मुसळधार पाऊस. मुंबईतून 100 अधिक कोरोना रुग्ण झाले बेपत्ता. लॉकडाऊनमध्ये 456 मजुरांचा अपघाती मृत्यू. मालेगावात कोरोनाचे 1 दिवसात 29 रुग्ण. कोरोनाग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जेवणात घोटाळा, किरीट सोमय्या. मुंबईहून अकोल्याला पायी निघालेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण. 4,25,000 परप्रांतीय मजुरांना रेल्वेने घरी सोडले, अनिल देशमुख. पोलिसांचे आभार मानण्यासाठी अशोक सराफ, निवेदिता यांच्याकडून अमरसपुरी. एसटी कर्मचाऱ्याकडून सुरक्षेसाठी पीपीई किटची मागणी. नव्या पॅकेजमुळे सूक्ष्म लघु उद्योगांना नवसंजीवनी मिळणार. महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लावा, सुब्रमण्यम स्वामींचा ठाकरेंना सल्ला. कोविड युद्धासाठी अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. आणि आता बातमीपत्र विस्तारानं. सुरुवातीला बातमी बर्निंग टँकरची. बीड शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटामध्ये आज सकाळी इंधन घेऊन जाणारा टँकर अचानक पलटी झाला. पलटी झाल्यानंतर सदर टँकरनं पेट घेतला. मोठ्या प्रमाणात आगीचे आणि धुराचे लोळ हवेत पसरले होते. या अपघातामध्ये ट्रक चालक जागीच जळून मृत्यू पावला, तर गंभीर झालेल्या किन्नरला उपचारासाठी बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या मार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी महामार्ग पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करून आग विझवण्यात आली. लॉकडाऊन असल्यामुळे सदरील महामार्गावर वाहतूक विरळ आहे, त्यामुळे मोठी हानी झाली नाही. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी सय्यद खालिद, नेकनूर. आणि आता बातमी बीडमधील वाढत्या कोरोनाच्या दहशतीची. गेल्या 2 महिन्यापासून बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कोरोना बीडची सीमा पार करू शकला नव्हता. परंतु सीमाबंदी उठली आणि लोक मुंबई पुण्याहून सेफ असलेल्या बीडमध्ये दाखल होऊ लागले. याचाच परिणाम म्हणून आता मुंबईहून आलेल्या लोकांमुळे ग्रीन झोनमध्ये असलेला आपला बीड जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. सुरुवातीला इटकूर, हिवरा, त्यानंतर आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी या ठिकाणी मुंबईहून आलेल्या लोक पॉझिटिव्ह आढळून आले. यातील एक महिला बीडमध्ये उपचार घेताना मरणही पावले. हे सर्व घडत असतानाच काल परत 8 रुग्णांचे सॅम्पल पॉझिटिव्ह आले. यातील 5 रुग्ण हे बीड शहरातील आढळून आले आहेत. 3 जण शहरातील सावतमाळी चौक आणि 2 जण मोमिनपुरा भागातील असल्याचे सांगण्यात येते. हे दोन्ही शहरातील गजबजलेले ठिकाणी आहेत. ही लोकसुद्धा ठाणे जिल्ह्यातून बीडमध्ये आल्याचे समजते. आज बीडमधून 112 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बीड शहरातून 39, माजलगावमधून 43, आष्टी 16, केजमधून 2, गेवराईतून 5, परळीतून 4, अंबाजोगाईतून 3 यांचा समावेश आहे. आता या रिपोर्टकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. हे सर्व होत असले तरी प्रत्यक्ष बीड शहरात राहणारा एक सुद्धा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही ही जमेची बाजू आहे. मात्र जनतेने आता प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, हेही तेवढंच खरं आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी सुनील यादव, बीड. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR यांचे पथक अध्यक्ष श्री गंगाखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या बीड जिल्ह्यात येत असून बीड शहरासह 10 गावांचे सर्वेक्षण करून प्रत्येक गावातून रक्ताचे 40 नमुने तपासणीसाठी घेणार आहेत. यामध्ये 10 पथके तयार करण्यात आली असून यामध्ये ICMRचे 2, आरोग्य विभागाचे 2, 1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ व त्यांच्यासोबत तालुक्या आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. ही सर्व पोलीस सर्वेक्षणामध्ये आपले काम करणार आहेत. सदरील सर्वेक्षण हे प्रायोगिक तत्वावर होणार असून प्रत्येक गाव वार्डातील लोकांची प्रतिकार क्षमता यामध्ये तपासली जाणार आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता या सर्वेला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्टार रेटिंग स्पर्धेत मराठवाड्यातील 85 6 नगरपालिकेने बाजी मारली असून त्यात गेवराई नगरपालिकेने स्टार रेटिंगमध्ये क्रमांक 1 स्थान पटकावले असून या रेटिंगमध्ये
देशपातळीवर गेवराईचे नाव पुन्हा एकदा चमकले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी भारतातील 4030 शहरांच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरामुक्त शहर ही स्टार रेटिंग स्पर्धा ठेवण्यात आली होती. यामध्ये शहरातील भागातील कचरामुक्त संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून कचरामुक्त शहराला रेटिंग स्टार देऊन गौरविण्यात येणार असून यामध्ये देशभरातील 140 तर औरंगाबाद विभागातील 6 नगरपालिका पात्र ठरले असून त्यात गेवराई नगरपालिकेने बाजी मारली असून जिल्ह्यात एकमेव नगरपालिका ठरली आहे. यामुळे शहर कचरामुक्त अभियानामध्ये पात्र ठरलेल्या नगराध्यक्ष सुशील जंजाळ व मुख्याधिकारी भागवत भिगोत यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. झुंजा नेता लाईव्ह चॅनलसाठी कैलास हातगुले गेवराई. आणि आता बातमी काळजाला पीळ पाडणारी. जिल्ह्यातील धानोरा या गावात एका 40 वर्षीय मजुराचा मृतदेह सापडला आहे. पिंटू पवार असे या मजुराचे नाव होते. तसेच तो मूळचा परभणीचा रहिवासी होता. पुण्यात तो मोलमजुरी करत होता. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळं हाताला काम नसल्यानं तो पुण्यावरून आपल्या मूळ शहर परभणीच्या दिशेनं पायी निघाला होता. उपाशीपोटी पायी चालत तो थेट बीडपर्यंत पोहोचला सुद्धा. परंतु धानोरा या गावात पोहोचत भुकेनं आणि रखरखत्या उकाड्यानं त्याचा जीव गेला ही घटना बुधवारी समोर आली आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगात निर्माण झालेल्या परिस्थितीला चीनला जबाबदार ठरवलं जात आहे. कोरोना विषाणू चीननं तयार केल्याचा आरोप अमेरिकेसह काही देशांनी केला आहे. त्याला चीनकडून उत्तरं दिली जात आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीच्या दरम्यान युरोपियन युनियनच्या प्रस्तावाचं समर्थन केल्यामुळं चीनचा तिळपापड झाला असून चीननं ऑस्ट्रेलियाला अमेरिकेचा पाळीव कुत्रा असल्याचं म्हटलं आहे. तसंच आता ऑस्ट्रेलियावरून आयात करण्यात येणाऱ्या सर्व वस्तूवर बंदी घालण्याचा चीनचा विचार सुरू असल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज 41 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यानं जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1117 झाली आहे असे जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. शहरात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 38 पोहोचली आहे. इंदिरानगर बायजीपुरा येथील 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यांना 14 तारखेला घाटीत भरती करण्यात आले होते आणि 14 तारखेलाच अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना 15 वर्षापासून उच्च रक्तदाब होता. आज सकाळी 6 वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर जयभीमनगरमधल्या 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. वसमत येथे विना परवानगी मद्य वाहतुकीच्या संशयावरून बॅगची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत वसमत पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी 18 मे रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यात मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक ग्राहकांनाच मद्यविक्री करावी अशा स्पष्ट सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे मद्याची वाहतूक करणाऱ्यांच्या परवान्यांची तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन जीवनात होणाऱ्या कार्यावर निर्बंध आले आहेत. कोरोनावर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आला आहे. समाजात ज्या आवश्यक आहेत अशा विधिवत लग्नकार्य अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करून अगदी साध्या पद्धतीनं मोजक्या लोकांच्या साक्षीनं उरकून टाकले जात आहेत. गेवराई तालुक्यातील गौंडगाव येथील माजी सरपंच कैलासवासी गुलाबराव सोलाट यांच्या मुलाचा विवाह सोहळा जातेगाव येथील रमेश आर्दड यांच्या मुलीसोबत सोशल डिस्टन्स पाळत मास्क वापरून व खर्चाला फाटा देत घरासमोरच सोमवार रोजी पार पडले. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी कैलास हातगुले गेवराई.